माझी दिवाळी सव महिना बहीण तुलेले वारे भाऊ ना, ना। आखाजी दिवाळी सव महिना बहीण तुलेले वाले भाऊ ना कार सोनू दादा मला काबर चिडवतो रे जेव्हा तेव्हा मला आज माझा भाऊ घ्याल येतोय आखाजीचा त्याच्यामुळे तू मला चिडवतोय ना आ, तुझा भाऊ ब येतोय तुला लेवायला तुला नाही जात सोनू दादा माझा एस टी मध्ये जीव गाबरतो भाऊ म्हणून मी बावाला बोलून घेतलं ओ जिंग्या तुला कोण खायचा तर एस टी माणना जीव घाबरतो म्हणजे माझा एस टी मध्ये हे ना उंदीर तु न उंदीरने हो मोनू दादा सोनू दादा सध्या लहान पोरांना अपहरण करण्याची तोडी सक्रिय झालीये ना म्हणून तर माझा जीव आवडत आहे बो ही <laughs> भाई होत आले तू अजून बी दाखला समजी तू रे एवढा मोठा बबाग दहावी पोहोच घेणार तुरई हा असे रे तुला अपहरण करणारा बी लाज वाटणार जराशी रे हा तर आजू माझं एक कडे बटाडा ना पावसाळावर वजन भराव तुला ना तुला अपहरण कोण काय करायचं आहे ना <laughs> जेव्हा तेव्हा तू माझी मजाक घेतो माझं नाव घेतो म्हणजे मी जव जव जाऊ देतो तो, तो का तू एखाद्या दिवशी तुझ्यावर मान आणिची केस टाकून दिला बसशील मग तेव्हा जेलमध्ये सोने भाऊ तुरडा जेल मग तो वाघे सर तुम्ही घ्या नाही ते आखा जे मग कट टाक तुम्ही तुमले आत ते हा तीन बाहे ना कायम काय का ना काही किडा पाळसुरा तू रे हा आई काय नवीन लय ना तू दुतरू मागो कस काय सुत्तक कट टाकता ना रे वाळवा सर आव तुमना वा सांग सांगा बर का बाय ना मन नाव उपाडी तुम्ही चल डायरेक्ट नी बाय ना वाटेने तटेने डोकं साला त्याला रिकामा फार करायला फाडत राहतस आते ध्यान द्या काय ध्यान द्या हो सर आमून योग्य ठिकाणे डोकं लावतस काल दिन काय व्हायन ऐका तुम्ही किस्सा आमना बाजू दल्ली दल्लीने काय कर शेण ने बादली होती पाणी टाकी टोकी डाईट ने बादली आमना मा फेक दिनी वाट डोकं लावली डोकं लावत आमून योग्य ठिकाणी डोकं लावत सर अरे सटकेल डोकी ना उंदी खोपडी ना जगेल बाण्या बांडभाऊ अरे योग्य ठिकाणी डोकं लावणं म्हणजे काय अभ्यास मा डोकं लाव असं सांगितला न मी लढा करत असं नाही बाई ना उंदी खोपडी नाही चला तुम्ही बडा बडा मध्ये येऊ का सर या भाऊसाहेब या 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 बर आज का बरं उशीर व्हायना तुमले येवाले हा शेवट 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 नेमन या टाइम वर हा बरं उशीर व्हायना आज ते नाही का सर ते नाही का सर सध्या आखाजीचा मौसम चालू आहे मी म्हटलं झोका बांधूया मग झोका बांधण्यासाठी मी दोर लेवायला गेलो बाजारामध्ये जातोय 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 पोचलो बाजारामध्ये मग दोर द्या दोर द्या दोर ते इतकं इतकं होते इतकं इतकं दोर, दोर होते मी म्हटलं मला तीनशे किलोमीटर लांबीचा दोर पाहिजे इथला लांबा लचक दोर का बरबो हा झोका खाता खाता जाशी नाही एम लोक बिडी राही हा ओ सर यम लोग बिडून नाही बिडूनच गेला होता त्या चित्रगुप्ताच्या हातातून ती डायरी आणणारच होतो चोरून आणली बिल्ली असती ना चोरून या सोन्याची मौत केव्हा होणार आहे आता सांगून दिलं मी डायरी मध्ये दखून वाणी मौत डायरेक्ट सांगितलं ना वापा मी राहतून बापू यायला उपाय टाकतो आत्तेच सोन्या भाऊ वाबा। सर, माझ्या छात रे हो बांगट ना इथला का ते ना मार हो जाई ना उपडी रे, हो अगर आपण नाम लिया तो उसको मैं मेसईच इस मारता <laughs> मंग रे डोर लिहि तू तीनशे किलोमीटर ना मंग रे सर बाजारामधून आणला डोर कनी ना, एका जणाला झोका द्यायला लावला जवळ झोका दिला त्याने डायरेक्ट कन्याकुमारी पासून काश्मीर इकडे गुजरातच्या अरुणाचल प्रदेश लगून एवढले मोठले झोके खायचो सर मग मी त्या झोक्या देणाऱ्याला सांगितलं ओ चा थोडा हाळू देना थोडासा बागीबागी देना मग त्याने बागी सण झोका दिला तर मी पोचलो धुळे मध्ये बर का सर दुड्या वरून डोकान पाहिलं बळीच खाली डायरेक्ट झगडा चालू सर मग <laughs> मी उडी मारून दिली झोक्यावरून म्हटलं झगडा जुगडा आवरून सावरून जाऊ सर झगडा मोडायला गेलो मी फॉर्म फॉर्म मध्ये बाईचा त्याला सांगत होतो ओ बो जाऊ दे ना ओ बो जाऊ दे ना त्याची काय डोकी पिरली काय माहिती बो सर त्यान डाय मला जोडफूल काढलं तिकडे पुरा आणलं कुत्याच्या गत मग तिथून मी कसा बसा ड्रेसिंग करून काढून जुंगी पकडली आलो जोक्याच्या जवळ तर जोक्याच्या मुसळीमध्ये सपकन दिली बाईच्या बागी द्यायला लावला तर इतकं बागी देतो का थोडासा जोरात दे बटलो जोक्यावर म्हटलं जोरात दिला त्याने खप्पगन डायरेक्ट गेलो ना मी डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया मुंबईच्या गेट वर जाऊन बसलो व इथून चांगला टकर टकर गमत दाखतोय कोण वडापाव खात आहे कोण फोटो काढतय कोण जहाजवर फिरतय व बाप बाय म्हटलं चला वडापाव खाऊन येऊ वडापाव आल्याकडे गेलो भाऊ वडापाव द्या रे त्याने इतकंच एक वडापाव दिला तो काय मला कुठे लटकतो बाय असं करत 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 तीनशे वडापाव खाऊन गेलो खाबा खाप वा सोन्या भाऊ तीनशे खाय पाऊ खाई घ्या बेकार तरास होई मग सकाळ सकाळ माते आले <laughs> <laughs> मंग रेन पुढे काय ना मग काय विचारता सर तीनशे वडापाव जर खाऊन घेतले कुत्याच्या सुटली म्हणत कुठे जपू आता कुठे जपू मग गेलो गेट ऑफ इंडियाच्या गेट वर वरती मस्त शांततेत जपून राहिलो म्हणतो दहा एक मिनिट अजून आपल्या शाळा भरायला दहा मिनट बाकी अवकाश आय जपलो दहा मिनिट वीस मिनट अर्धा तास एक तास दोन तीन तास पर्यंत जपून राहिलो बा वरून कावळा आला सर त्याने पोट्टी करून दिली माझ्या तो बाळ्यावर जाग आली मला व बाप जगतो ते काय रामबो सरांचा तास चालू आणि मी ते जवळ जुंगी धरली सर कुठे जगात सेकंद मध्ये आपल्या शाळेच्या गेट वर गेलो म्हणून काय झालं उशीर झाला सर मला <laughs> बाय ना बांडभाऊ तू ना बांधभाऊ राणी हा तीनशे तीनशे वडापाव काय खास या टोक येईन त्या टोक लगून काय झोकावर झोका का खास तीनच सेकंड मै गे ऑफ इंडिया पाहिन आपल्या शाळा मला काय पोची जास हा अरे लाज वाटू ना सांगाल जराशी तुला काय बी काय बत्त्या देस ह एकच गोट खावानी राही जायले तू आता माझ्याकडनं खायची राहून गेली काय सर काय राहून गेलं माझ्याकडनं काय खायचं राहून गेलं मार ना जायचं तू बाळवा मार लाज वाटायला पाहिजे शिलकता <laughs> तुन बावले विचार सुट्ट्यात मग काय अभ्यास दिले दाताड्या काय करा दा